दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळाली कॅम्प पोलीस टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या निमित्ताने पेट्रोलिंग गस्त करत असताना दूर सॅनेटोरियम गेटजवळ काही जण संशयितरित्या उभे असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या चौकशीत गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल राजेश ससाणे, आदित्य उर्फ गबन्या सिद्धार्थ रोकडे, आयजेक उर्फ गोलू जोशीला बाबू असे आरोपींची नावे असून त्यांच्यासोबत नयन संजय आंबेकर असे होते। त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांची अंगजळती घेण्यात आली। रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल राजेश ससाणे याच्याकडे गावठी बनावटीची पिस्तल व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक SS पाडवी हे पुढील तपास करीत आहेत। वीस तारखेला पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सगळीकडे म्हणजे पूर्ण आयुक्तालयामध्ये टवाळखोरांवर कारवाईची म्हणजे मोहीम चाललेली होती। त्याप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे PSI पाडवी, हवलदार सिद्धपुरे कोकणे आणि जठार हे असे पेट्रोलिंग करत असताना नूर सॅनेटोरियमपासून जात असताना त्यांना अचानक चार लोकांना संशयितरित्या दिसले। त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं, त्यांच्याकडे चौकशी केली, इथं का थांबण्याचं कारण विचारलं तर त्यांनी ना म्हणजे उडवाउडवीची उत्तरं दिली। तेव्हा त्यांची म्हणजे सर्च घेतली, झडती घेतली तर त्यांच्या अंगावरती एक गावठी कट्टा पिस्टल आणि एक जिवंत राऊंड मिळून आलेले। त्याबाबत देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांनी तो कुठून आणलं, कशासाठी आणलं याबाबत आता पुढील तपास सुरू आहे। PI साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस अंमलदार पोलीस हवलदार रमाकांत सिद्धपुरे, पोलीस शिपाई विजय कोकणे, दीपक जठर यांनी कारवाई केली आहे। भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।